नमस्कार, तिचा सागरच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या घटना आपण या बातमीपत्रात बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या दिवसभरातल्या पहिल्या बातमीला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला सज्जड दम भरलाय. त्यांनी याचबरोबर की कॉल बिल लावणार असल्याचं सांगितलं आहे. सातारा शहरातील एका मंडळाच्या गणपती आगमनावेळी ते स्टेजवरती बोलत होते. बोलताना त्यांनी कायद्याची चौकट न पाळण्याचा कार्यकर्त्यांना जणू संदेशच दिलाय. उदयनराजेंच्या या चिथावणीखोर भाषणावरती आता पोलीस खातं नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान उदयनराजेंच्या या आव्हानानंतर पोलीस ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत डालबीला परवानगी दिली जाणार नाही असं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलंय. जाऊयात पुढच्या बातमीकडे. अनिकेत कोतळे खून प्रकरणामध्ये बडतर्फ असलेला पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा उद्दामपणा अद्यापही कायम आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी त्याने दोषारोप पत्रात आपण बदल कराल असा संशय भर न्यायालयात व्यक्त करून त्यावरतीच अविश्वास दाखवलाय. न्यायालयानं त्याच्या या बोलण्याचा समाचार घेत त्याला चांगलंच झापलं आहे. शिवाय त्याला बाहेरही काढण्यात आलं. दरम्यान मंगळवारी दिनांक 11 रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. सांगली पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात 6 नोव्हेंबर 2017 रोजी अनिकेत कोतळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेत कोथळेला कोठडीमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग इथे नेऊन जाळण्यात आला. दरम्यान उज्ज्वल निकम म्हणाले की सीआयडीने संशयितांविरुद्ध आणखी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. मंगळवारी त्याबाबत पुरवणी दोषारोप पत्र दाखल केलं जाणार आहे. तासगाव तालुका निमणी येथील एका मतिमंद महिलेच्या खुनातील संशयित आरोपीला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. तासगाव तालुका निमणी येथील एका मतिमंद महिलेच्या बोतट हत्यारानं खून करून तिच्या अंगावरील कपडे जाळून पसार झालेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं अटक केली आहे. सिद्राम उर्फ सिद्धू धोंडीराम देवकुडे वय वर्ष 40 राहणार निमणी असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. गेल्या 8 वर्षांपासून खुन्याच्या गुन्ह्यात तो पसार होता. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. दिनांक 7 जुलै 2010 रोजी सिद्रामनं एका मतिमंद महिलेचा बोथट हत्यारानं वार करून खून केला होता. खून केल्यानंतर त्यानं त्या महिलेच्या अंगावरील कपडेही जाळून टाकले होते. घटनेनंतर तो पसार झाला होता. सोमवारी तो निमणी येथील घरी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी त्याला सापळा रचून त्याच्या घरातच पकडण्यात आलंय. गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शहाजी भोसले यांची तर भगवानदास केंगार यांच्यापदी निवड करण्यात आली आहे. सौ निलोफर अस्लम नदाफ यांना महिला महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवडण्यात आलंय. या सर्वांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तमाबा कांबळे, चंदनदादा चव्हाण आदी उपस्थित होते. कुपवाड इथं पहाटे 3 वाजता एका महिलेनं विहिरीत उडी घेतली आहे असं पोलीस स्टेशनला फोन आला. त्यावेळी कुपवाड MIDC ने आयुष हेल्पलाईनला सांगितलं. आयुष टीमनं प्रयत्न करून गाळाच्या सहाय्यानं प्रेत बाहेर काढलंय. आयुष हेल्पलाईन टीमचे प्रमुख अविनाश पवार, चिंतामणी पवार, शुभम शितोळे, आकाश शितोळे यांच्या अथक प्रयत्नांनी हा प्रेत बाहेर काढण्यात यश आलंय. आता सांगली जिल्ह्यामध्ये पावसापाठोपाठच पहाटेच्या वेळेला मऊ धुक्याची चादर आपल्याला संपूर्ण सगळीकडे पसरलेली पाहायला मिळते. Thank you.
देशात विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता, मात्र या भारत बंदला न जुमानता मोदी सरकारने आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल मध्ये दरवाढ केली आहे. शिवसेनेला लोकांच्या सुखदुःखांशी काहीही देणे घेणे नाही. पैशाची कामं अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर जाण्याचा मार्ग अवलंबते आणि कामं झाली की पुन्हा सत्तेत सामील होते. तेव्हा शिवसेनेची अवस्था ही केसाळ कुत्र्यासारखी झाली आहे अशी झरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली आहे. बंद कुणी पुकारला हे महत्वाचं नाही, पेट्रोल डिझेल हा विषय महत्वाचा आहे. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज उत्तम आंदोलन केलं असून त्यांचं अभिनंदन. सरकारवरील नागरिकांचा रोष महाराष्ट्रभर दिसून आला. ज्या प्रकरणानं राजकारणाचं भाजप खेळतंय ते त्यांच्याही अंगलट येईल. शिवसेनेला जर स्वतःची भूमिका नाही त्यामुळे त्यांना भाव देण्यात काही अर्थ नाही. पैशाची कामं अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामं झाली की सत्तेत राहते. शिवसेनेची अवस्था ही काँग्रेसपेक्षाही वाईट आहे. खास करून दोन माणसं म्हणजे मोदी आणि शहा नोटबंदी जीएसटी फसल्यानं लोकांच्या खिशात हात घातला. देशाचा प्रमुख राजा असावा व्यापारी नसावा असंही राज ठाकरे म्हणाले. इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणं हे केंद्र सरकारच्या हातात नाही असं सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल आपले हात झटकले आहेत. काँग्रेसनं इंधन दरवाढी विरोधात पुकारलेल्या बंदला जनतेचा पाठिंबा नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. काँग्रेसनं आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की आंतरराष्ट्रीय कारणांमुळेच इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवरती अवलंबून आहेत. तसंच ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही असं रविशंकर प्रसाद म्हणाले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा डॉल्बी लावणारच असा पवित्रा घेतला असताना दुसरीकडे कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मात्र यंदा डॉल्बी नाही म्हणजे नाही असा पवित्रा घेतलाय. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहेत त्यामुळे डॉल्बी नाही म्हणजे नाही असं कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय. ते साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यंदा डॉल्बी विरहित गणेशोत्सव व्हावा अशी पोलिसांची भूमिका आहे. तसं कोणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान खासदार उदयनराजे यांनी डॉल्बी वाजवणारच असं म्हटलं होतं. या वक्तव्यावरती पोलीस आणि लोकप्रतिनिधींचा कोणताही संघर्ष नाही असं नांगरे पाटील म्हणाले. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात. आमचं बातमीपत्र आपल्याला आवडत असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बाजूलाच असलेल्या बेल बटनवरती क्लिक करा आणि आमचे तिचा जागरचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती त्वरित मिळवा. पुन्हा भेटूयात. नमस्कार.